पंकजा मुंडे स्वतःसाठी मुंबईत घर शोधत होत्या, त्या पण त्यांना घर नाकारण्यात आलं असं त्या म्हणाल्या. आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी मनसेचे संदीप देशपांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोनलाईनवरून. संदीप देशपांडेजी, एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली आणि त्यानंतर स्वतः भाजपच्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे यांनाही घर नाकारलं होतं मराठी असल्यामुळे फक्त, असं त्यांनी स्वतःचा जो अनुभव आहे तो शेअर केला. आता तुमची यावर प्रतिक्रिया काय? मुळात म्हणजे किती माज किती लोकांना आलेला आहे. मला असं वाटतंय हा एखाद दुसरा इन्सिडेंट घेऊन आपण त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा ह्याच्यावर परमनंट सोल्युशन निघालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावर कायदा झाला पाहिजे. आपल्याला आठवत असेल, तर महानगरपालिकेत असताना आम्ही एक प्रपोजल दिलं होतं की ज्या सोसायट्या जाती धर्म भाषा या आधारावर जर घर नाकारत असतील तर त्या सोसायटीचं रजिस्ट्रेशन रद्द झालं पाहिजे, तिथे प्रशासक बसवला गेला पाहिजे. आणि जर कुठला बिल्डर की बाबा आम्ही फक्त जैन लोकांचीच कॉलनी, गुजराती लोकांचीच कॉलनी, कुठल्या जाती धर्माच्या भाषेच्या आधारावर जर कॉलनी बनवत असेल तर त्याची ओसी रद्द झाली पाहिजे आणि तसा कायदा करावा. दुर्दैवाने तो प्रस्ताव अजूनही राज्य सरकारकडे पेंडिंग आहे. राज्य सरकारने त्याची त्वरित अंमलबजावणी केली पाहिजे. जर आपण म्हणतो की भारतीय घटनेनुसार कलम 19 अनुसार कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊ शकतो राहू शकतो, तर मग ह्या गोष्टी कशा काय घडतात आणि या महाराष्ट्रातच कशा घडतात? तामिळनाडूमध्ये घडत नाही, तिथे असं कोण म्हणत नाही की तामिळ तुम्ही बोल हे तुम्हाला घर देणार नाही. पण इथेच का घडतात? कोणाचं संरक्षण या लोकांना आहे हे बाहेर आलं. निश्चितच देशपांडेजी, धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.